हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हा सर्वांचं पीएच किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज इथं मी पालक वरण कसं बनवायचं याची रेसिपी दाखवणार आहे. तर आपण चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर पालक वरणासाठी आपल्याला आधी डाळ शिजवून घ्यायची आहे. तर मी ते अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. छान अशी हळद आणि थोडंसं तेल टाकून 3 शिट्ट्या होऊ देऊन डाळ छान अशी मऊसर शिजवून घेतली आहे. तर यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूयात. तर आपल्याला याच्यासाठी 1 वाटी पालक मी इथे घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला 1 कांदा, 1 टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसणाच्या पुड्या मी इथे घेतलेल्या आहेत. तर आपल्याला फोडणीत टाकण्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल, जिरं, मोहरी टाकून लसणाच्या पुड्या मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. यानंतर कढीपत्ता टाकून हिरवी मिरची टाकलेली आहे. व्यवस्थितरित्या हलवून झाल्यानंतर आपल्याला कांदा याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तोही परतून घ्यायचा आहे. कांदा ॲड झाल्यानंतर आपला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोलाही व्यवस्थितरित्या असं परतून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो थोडंसं मऊ होण्यासाठी आपण इथे मीठ घालूया, जेणेकरून टोमॅटो थोडंसं मऊ होईल. इथे मीठ टाकून थोडंसं आणखी एकदा हलवून घ्या. आता आपण जो पालक कट करून घेतलेला आहे तर तो पालक आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर फोडणी व्यवस्थित मऊशीर झाल्यानंतर, फोडणीमधला टोमॅटो कांदा मऊशीर झाल्यानंतर आपण इथे तो पालक ॲड करणार आहे. इथे पाहता की पालक आपण ॲड केलेला आहे. व्यवस्थितरित्या आणखी एकदा हलवून घ्या आणि याच्यामध्ये आता ह्याला थोडंसं 1 ते 2 मिनटं थोडंसं वाफवून घेऊया. तर मी याच्यावर एक प्लेट ठेवून थोडंसं वाफवून घेते. पाहू शकता की छान असा पालक व्यवस्थितरित्या मऊ झालेला आहे, वाफून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला यानंतर हळद टाकून घ्यायची आहे. तर मी थोडीशी हळद ऑलरेडी वरणामध्ये मिक्स केली होती. तर थोडीशी 1/2 चमचा हळद याच्यामध्ये आपण ॲड करूयात. आणि याच्यामध्ये आपण जे वरण केलं होतं ते पूर्णतः टाकून घ्या आता व्यवस्थितरित्या आणि मिक्स करून घ्या. आणि याच्यावर शेवटी कोथिंबीर टाका आणि छानपैकी आता ह्याला एक उकळी येऊ द्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण ऑलरेडी मीठ ॲड केलं होतं, तर थोडंसं चवीनुसार मीठ आणखी एकदा ॲड करून घ्या. अशा प्रकारे एक उकळी इथे आलेली आहे. तर अशा प्रकारे तुमचं पालक वरण मस्तपैकी छान तयार झालेलं आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. एकदम साधी, सोपी आणि सिंपल आहे. मस्तपैकी भातासोबत याचा आस्वाद घ्या. थँक्यू.